देशात कोरोना विषाणू महासाथीचे संकट कायम असल्याने यंदाही गणेशोत्सव साध्या स्वरूपात साजरा करण्यात येतोय. अशातच जुन्नर येथील ग्रामदैवत सिद्धिविनायक रविवारपेठ गणेशोत्सव मंडळाने लसीकरण मोहीम राबवत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. यंदा मंडळाचे 126वे वर्ष असून यापुढे देखील समाजभान जपूनच उत्सव साजरा करण्यात येईल असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. रवरपेठ गणेशोत्सव मंडळ जे आहे त्यांचं 126वं वर्ष साजरं केलं जात आहे. सामाजिक जाणीवेचं बांध ठेवून या ठिकाणी लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. या मंडळाचे अध्यक्ष संदेश खत्री माझ्यासमवेत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. संदेशजी काय सांगाल? सर्वप्रथम प्रभात डिजिटल प्रभात न्यूज चॅनलचे मी आभार मानतो. ग्रामदैवत श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ यावर्षी 126वं वर्ष साजरा करत आहे. ग्रामदैवत हे दरवर्षी विविध उपक्रम घेत असतो, तर आत्ता करोनाच्या पार्श्वभूमीवर एक सामाजिक आपुलकी जपून आपण वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि काल कोविड योद्ध्यांचे सत्कार आपण केलेले आहे. आपल्यासमोर जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, त्यांच्याकडून आपण या संदर्भात जाणून घेऊया. आज ग्रामदैवत मंडळाच्या वतीने लसीकरण मोहिम कोवॅक्सिनची राबवलेली आहे. म्हणजे सुमारे गावातील शहरातील लोकांना 1000 लोकांना या ठिकाणी वॅक्सिन आपल्याला द्यायचं आहे आणि काल त्यांच्या वतीने ॲम्ब्युलन्सचे चालक वाहक आहेत यांचा आपण काय सत्कार ठिकाणी मंडळाच्या वतीने केला गेला आहे. नक्की जुन्नर शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला वारसा आणि त्यानुषंगाने पुढे असलेले गणेशोत्सव याची फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती आहे त्यामुळे मंडळांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीचं चांगलं भान आहे. ही शहरा दृष्टीने चांगली आणि समाधानकारक अशी गोष्ट आहे आणि जेणेकरून येणारा प्रत्येक तरुण हा आपल्या शहरातील नागरिकांसाठी काळजी घेईल आणि जुन्नर शहर लवकरात लवकर आपण कोरोनामुक्त करूया अशी मी गणरायाचरणी प्रार्थना करतो. काही स्थानिक नागरिक माझ्या समोर आहेत, त्यांनी सुद्धा लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे, काय सांगा? आणि आज आम्ही इथं दोघांनी पण, माझी मिसेस आहे पूनम गवळी त्यांनी आणि सुरेश गवळी मी, तर आम्ही दोघांनी इथं लसीचं हे घेतलं. कशामुळं तिकडे दवाखान्यामध्ये पूर्ण गर्दीचा अभाव, वेळ, हे सगळं जात होतं, तर इथं मंडळाने, प्रत्येक मंडळाने असा उपक्रम राबवायला पाहिजे जुन्नर शहरामध्ये अशी आमची इच्छा आहे. तर जुन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या आधी परिचारिका संगीता शिंदे आपल्यासमोर आहेत. सिस्टर, अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे, आपल्या ग्रामीण रुग्णालयातसुद्धा लसीकरण चालू आहे, काय सांगाल? आज ह्या रविवारपेठेच्या गणेशोत्सव मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारे उपक्रम राबवला आहे. आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये 16 जानेवारी 2021 पासून कोविड लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आत्तापर्यंत जवळजवळ आम्ही 22,000 डोसेस लोकांना पुरवले आहेत. तर मला असं वाटतं जुन्नर शहरामध्ये प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने असा जर उपक्रम राबवला तर निश्चितच आपलं जुन्नर पूर्ण सगळ्या लोकांना कोविडची लस मिळण्यात येईल आणि आपण कोरोनाला नक्कीच प्रतिबंध करण्यास सगळेजण सज्ज राहू. तर प्रत्येक पेठेने ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याची मागणी करावी, त्याप्रमाणे आम्ही आमचं वॅक्सिन आणि स्टाफ तिथे तयार देऊ, जेणेकरून सगळीकडे कोरोनाचं लस व्यवस्थित सगळ्यांना मिळेल.